नमस्कार. स्वाद चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण चिकणार आहोत तोंडल्याची ठेचलेली भाजी. चिरून आपण नेहमीच करतो, पण ठेचून त्याला वेगळी चव येते. आणि जसं श्रावणात कोणाला नागपंचमीला चिरलेलं वगैरे चालत नाही, त्यांच्यासाठी अशी तोंडल्याची भाजी खूप सुरक होते. याच पद्धतीने तुम्ही छोट्या बटाट्याची करू शकता, ती आपण पुन्हा कधीतरी बघू. पण आज बघूया तोंडले. आता आपण साहित्याकडे वळूया. मी छान छोटी कोळी तोंडली घेतली आहे. ही इप्पो तोंडली आहे ती. त्याच्यात टाकायला थोडेसे अख्खे तीळ, ओल्या दाण्याचा चव, कोथिंबीर आणि दाण्याचा कूट हा घेतलेला आहे. आणि बाकी आपलं तिखट, हळद, मीठ, मोहरी, मसाला, धने पावडर आणि अख्खा जिरं हे घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण ही तोंडली ठेचून घेऊया. मी पोळपाट घेतला आहे, तुम्ही डायरेक्ट ओट्यावर सुद्धा ठेचू शकता. ही साधारण अशी त्याची ही झाली पाहिजे. खूप ठेचून एकदम फुटली नाही पाहिजे, साधारण अशी ती ठेचून तयार झाली पाहिजे. आता ही आपण सगळी आधी ठेचून घेऊया. आता आपण कढईत तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं तापू देऊ आणि मग मोहरीनं. मोहरीमध्ये मी थोडेसे मेथी, थोडेसे अख्खे जिरे थोडेसे मिसळून ठेवावे, म्हणजे ते आपोआपच काही विशेष प्रयत्न न करता आपल्या पोटात जातात. ते मी मोहरी टाकलेली आहे. नंतर थोडं चिमूटभर जिरं टाकलेलं आहे. आणि ही हळद टाकून घेतलेली आहे. हे सगळे ठेचलेले जे आपले तोंडले आहेत ते सगळे मी आता ह्याच्यात टाकते. आता ही आपली तोंडली छान शिजत आलेली आहे. थोडं पाणी टाकून झाकण ठेवलं होतं. आपल्याला छान वाफ आलेली आहे आणि नरम शिजलेली आहे. फोडलीत आपण नुसती हळद घातली होती. आता आपण त्याच्यात टाकतोय एक चमचा तिखट, थोडा धनी पावडर, एक चमचा काळा मसाला, हे तीळ मी भाजून घेतलेले आहे. हे अख्खे तीळ आपण टाकतोय. आणि एक चमचा भरून दाण्याचं कूट, मीठ, आता अगदी वेळेवर उतरवायच्या वेळेवर त्याच्यात मी ओल्या नारळाचा चव घातला आणि ही भाजी केली बंद. ही आपली तोंडल्याची तोंडल्याची भाजी आपली तयार झालेली आहे. त्याच्यावर आता कोथिंबीर, थोडस आपण उरवलेलं ओलं नारळ, पुन्हा कोथिंबीर. अशी ही सुरेख बघून खावीशी वाटणारी तोंडल्याची भाजी. तुम्हाला आवडेल तुम्ही करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि करताना तुम्हाला काही अडचण येणार नाही, निश्चित छान होईल. आणि कशी झाली आहे ती कॉमेंट्स मला कळवा. धन्यवाद.